मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कात्रज बोगद्याजवळ चौकी उभी करून पोलीस कर्मचारी NHAI आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शून्य अपघात करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. प्रत्येक महिन्यात या संदर्भातील अहवाल मागवण्यात येणार असून त्यानुसार अपघात नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच यासाठी जास्तीचे कर्मचारी देखील नियुक्त केलेत असं प्रतिपादन पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केलंय. लोकांच्या मन परिवर्तनासाठी टोल प्लाझापासून आणि इतर आपण ते मोठा प्रोजेक्ट आहे. इथे सोपा नाही आहे, त्यामध्ये वेळ लागणार आहे, पण आपण प्रयत्न करणार आहोत. मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यापासून 500 मीटर अंतरावर नवीन कात्रज बोगदा तपासणी नाका याचं उद्घाटन पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. ॲक्सिडेंट का होता, काय केलं पाहिजे, त्यांनी मला वाटतं केंद्रीय मंत्री महोदय आले होते त्यावेळेस सुद्धा हा विषय झाला होता आणि त्यांनी सुचवलं होतं एक सायंटिफिक स्टडी तुमच्याकडे असावा, त्यामुळे आपण ट्रान्सपोर्ट कमिशनच्या माध्यमातून सेव्ह लाईफ फाउंडेशनला या स्टेटचा अभ्यास करण्यासाठी सूचना केली होती आणि त्यांनी ज्या काही रिकमेंडेशन्स केल्या म्हणजे सायनेजेसपासून रमदरपासून ह्या सगळ्या गोष्टी जवळपास ऑलमोस्ट सगळ्या त्या NHAI माध्यमातून केलेल्या तुम्ही बघताय आणि आम्ही सगळे अधिकारी सगळ्या विभागाचे या ठिकाणी व्हिजिट देऊन पाहतोय. परंतु तरीही तुलनेनं ॲक्सिडेंट कमी जरी झाले असले तरी जे मानवी चुका आहे त्या आपण आणखी आपण कमी करू शकलो. त्यामुळं मधला जो ॲक्सिडेंट झाला त्यानंतर आम्ही सिरियसली सगळ्याच विभागांच्या वतीनं ह्यामध्ये काय नेमकं करता येईल, आणखी काय करता येईल, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जसं सर आमच्या चर्चेमध्ये म्हणाले, आणखी कुठल्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येतील यावरती आम्ही चर्चा केली आणि मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये आम्ही ॲट लेंथ जवळपास 2-2.5 तास यावरती चर्चा केली. माझ्याकडं किंवा सरांकडं याच्याबद्दलचे प्रिपरेटरी मीटिंग झाल्या आणि 6-7 गोष्टी आपण आयडेंटिफाय करून दिल्या त्याचाच भाग म्हणून आज एक ही पोलीस चौकी आज आपण या ठिकाणी. परत आपण स्पीड लिमिट हेवी व्हेकलचं आहे ते 60-40 आणण्याचं नियोजन केलं आहे, त्याचं नोटिफिकेशन आपण 2-4 दिवसामध्ये करू. त्याचप्रमाणे एक लेन सेपरेटर किंवा स्पीड कंट्रोल प्लाझा हा एक कन्सेप्ट आउट ऑफ थिंकिंग आला की पुढं, कारण हे आता कात्र बोगद्यापासून जवळ आहे परंतु आणखी पुढं 8 किलोमीटर आपला स्टेज आहे, त्यामुळे इन बिटवीन काय आणखी करता येईल का तो सुद्धा NHAI आणि ट्रॅफिक विभागाच्यावरती विचार करतो. ते सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये आपण त्यांनी सगळं प्लॅन केल्यानंतर आपण ते करूया. ट्रक असोसिएशनसोबत पण आमची मीटिंग पुढच्या आठवड्यामध्ये घ्यायची ठरलेली आहे, त्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करावं आणि ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये म्हणजे स्टेट शॉपवर टोल लागल्यामध्ये तिथं ट्रकर्स जे आहेत त्यांना काही प्रमाणामध्ये आई साईड म्हणजे त्यांना पण उद्बोधन करणं की कंट्रोल करू नका, पण बऱ्याच ठिकाणी 3-4 भाषेमध्ये बोर्ड लावलेत ते आणखी तीव्र करणं ह्या गोष्टी आपण करण्याचं नियोजन आहे. उद्देश हाच आहे की ॲक्सिडेंट कमी व्हावे, मॅनमेड चुकासुद्धा ह्याच्यामधून दूर व्हावे.